भारतीय स्वतंत्रता के छत्रपति शाहू महाराज शताब्दी और अमृत महोत्सव के अवसर पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के पूर्व सैनिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश द्वारा आयोजित महाप्रबोधन यात्रा वर्धा पहुंची। अधिवक्ता संभाजी राव मोहिते सैनिक प्रकोष्ठ प्रदेश महासचिव बाबा साहेब जाधव ने पत्रकार वार्ता का आयोजन किया और उन्होंने कहा कि यात्रा आज 11 जिलों में है और इसका समापन पुणे में शरद पवार के हाथों होगा। राजर्षी छत्रपति शाहू महाराज स्मृति शताब्दी वर्ष तसेच भारतीय स्वतंत्रता अमृत महोत्सव या दोन्ही औचित्याने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि नेतृत्वाखाली आदरणीय विरोधी पक्ष नेते माजी उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब तसेच आपल्या राज्याचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब, सुप्रिया तुळे साहेब, सुळे साहेब, सुळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने आपण राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रेची सुरुवात केली आहे। या महाप्रबोधन यात्रेची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलच्या वतीने 9-10 फेब्रुवारी रोजी आदरणीय अजितदादा साहेबांच्या हस्ते राष्ट्रवादीचा झेंडा दाखवून सुरुवात केली आणि 9 एप्रिल रोजी महासमारोप आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। या यात्रेचा प्रमुख उद्देश म्हणजे महाप्रबोधन, जनजागृती आणि सदस्यता नोंदणी आहे। याच्यामध्ये आत्ता सध्या लोकशाहीसाठी जे मारक परिस्थिती निर्माण झाली आहे, जिथं महापुरुषांचे विचार फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे, राज्याचे छत्रपती शाहू महाराज फुले आंबेडकर यांचे विचार तळागाळात पोहोचणार कसे जावेत ह्यासाठी आपण या महाप्रबोधन यात्रेची सुरुवात केली आहे। बीसीएन न्यूज के लिए अभिषेक पानसे की रिपोर्ट। Thank you.